हॅलो एवरीवन अँड वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल हॅप्पेनरी अँड फ्रेंडली किचन ऑन टू YouTube चॅनल जे तुमचे स्वागत असतं तर आज आम्ही कर लिया एकदम चरचरीत आणि कुरकुरी असे इसवण रवा फ्राई हॅ ना वाईफ पण मच्छर तोडा नुधा कायले तुमचे इदाना उदक कायले नाही तर टाइम वेस्ट न करता यो सुरुवात कर तर ताका लागून हा हांगा चार मीडियम सायज इसवणाचे पोस्ता घेतल्या या ही पोस्ताएं बरे पेके उत्कन धून घेतले या आणि साफ करून घेतला आता हां आम्ही मीठ लावून घेऊया तर ता तातून घालता अर्ध चमचो मीठ आणि हे मीठ आमका त्या इसवणाच्या पोस्तां दोन्ही सैडिंनी बरेपैकी लावून घेऊक बरं सारून घेऊया आणि हे एक वीस सायडीन दवरपाक जाय ताज्या उपरांत वाटयेन किंवां आयदनान अर्धा चमचा घालता हळदीचं पिठो एक मोठा चमचो घालया मिरसांगेचो पिठो हांगा जितलं तुमकां तिखट जाय तितले तुम्ही वापरात तातून मागीर लहान चमच घालता आले लसणीची पेस्ट ताज्या उपरांत हांवें थोडी आमटाण उदकान भिजत दवरिल्ली ताजे ते उदक असे काढून घेऊया आणि ते तातून घालून घेता हांव आमटाण घालप ना फक्त तातुतले ते उदक आसा ते, ते काढून घेऊया एपया अशा सवका तातून घालून ताजे उपरांत हांवें हांगा थोडी बारीक चिरलेली ओली कोथमीर घेतल्या ती तातून घालून घेता आणि हे सगळे आमकां बरे बरेपैकी मिक्स करून जाय व्यवस्थित असे मिक्स करून ताजी एक बरी पेस्ट तयार करून घेऊया रिपया अशे ताजी पेस्ट तयार झाली असा आता ही आम्ही इसवणाच्या पोस्तांक लावून घेऊया तर ते मॅरिनेट केल्या इसवणाच्या पोस्तांक आम्ही तो तयार केला मसाला पेस्ट असं थोडा थोडा लावून घेऊया सगळं हजेर थोडा थोडं घालून घ्या पहिली आणि तसं बरं सारण जाय सगळ्या पोस्तांरेपैकी सारून घेऊया तसेच आम्ही ह्या पोस्ताचे दुसरे वटेनी तो मसाला लावून घेऊक असे बरेपैकी लावून घेयात तसेच आम्ही सगळ्या पोस्तांक तो दोन्ही सैडिंनी मसाला बरो लावून घेऊया आणि एक अर्ध वरा खाती काढून मेरिनेट जाय ताज्या उपरांत हा हांगा इसवणाच्या पोस्तांक लावला बारीक रवो वापरला अपया बारीक रवो घेतला तर ते मेरिनेट केले इसवणाच्या पोस्तांक एक एक करून आमकां व्यवस्थित रवो लावन घेवपाक जाय असो बरो रवो घेवया हो रवो आमकां दोन्ही वटेनी बरो व्यवस्थित जाय नाजाल्यार तो सगळो रवो पडटा हे पयां असो बरं चिड्डाऊन लावया तसंच आम्ही सगळे इसवणाच्या पोस्तां दोन्ही सायडींनी व्यवस्थित रवो लावन घेवया आणि मागीर तांकां तळपाक घालया आणि हे पयां आम्ही त्या चारही इसवणाच्या पोस्तां पैकी दोन्ही सायडीन रवो लावन घेतला आता ह्यां तळपाक घालया तर ताका हांवें हांगा कायल गरम करपाक दवरला ही आमकां बरे पैकी गरम जाय आनी आणि हांव पयलीं तेल घालपाना कित्याक म्हळ्यार तातुतल तो सगळो रव पडटा तर तातून ते एक एक इसवणचे पोस्त असे सवका घालून घेवया आणि दोन मिनटां उपरांत ताजे वयल्यान असे तेल घालून घेता अशें सवका सायडींतल्यान तेल घालून आनी आणि हे त्यांनाच जायना आणि थोड्या वेळान हे अशें सवका दुसरे सायडीन परतून घेवपाक जाय अशी व्यवस्थित परतून घेयात आणि ही दोन्ही सायडींनी आमकां एक पांच ते आठ मिनटां खातीर लो फ्लेमीर बरी कुरकुरीत भाजून जाय आणि अशा तरेन तुमची चडचरीत इसवणाची पोस्ता खावपाक तयार झाली आसा ही रेसिपी तुम्ही एकदम मुद्दम ट्राय करून पयात आणि जर आमची रेसिपी आवडली लायक लाईक शेअर करा तसेच आमच्या चॅनलाक सबस्क्रायब करा परत अशी तिक रेसिपी घेऊन तोपर्यंत खाया पिया आणि मजा करा धन्यवाद